मुंबईचे अंडरवर्ल्ड हे सगळ्यांनाच भुजकळ्यात टाकणारा एक गूढ आणि विस्मयकारी असा विषय अंडरवर्ल्डमधली दाऊद छोटा शकील अरुण गवळी ही नावं माहिती नसणारा माणूस विरळ असेल पण या सगळ्या भाई लोकांच्या गर्दींमध्ये एक बाई माणूस स्वतःचं अस्तित्व जपून होतं मुंबई जगतातल्या माफिया क्वीनची जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यात एक मराठोळं नाव उठून दिसतं ते म्हणजे बेबी पाटणकर कोण होत्या बेबी पाटणकर त्यांची अंडरवर्ल्डमध्ये एंट्री कशी झाली समजून घेऊया क्राईम डायरीच्या या भागात नमस्कार हरीप हरीफ मुंबईतकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बेबी पाटणकर बेबी पाटणकरला जेव्हा अटक झाली तेव्हा सगळ्या गुन्हेगारी विश्वाला धक्का बसला होता कारण तब्बल तीस वर्ष बेबी पाटणकरने ड्रग्ज विकले आणि ते पण पोलिसांच्याच मदतीने पोलिसांच्याच नाकावर टिचून चरस गांजा हशीसपासून पार एमडीपर्यंत ड्रग्जच्या साम्राज्यावर राज्य करणारी बेबी या धंद्यात आली कशी टिकली कशी हे सगळंच खूप विस्मयकारी आहे बेबीला जेव्हा अटक झाली तेव्हा अनेक पोलिसांनी तिच्यासोबत अटक करण्यात आली नुसती अटक नाही तर अनेक पोलीस अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढूनही टाकण्यात आलं त्यावेळी बेबी पाटणकर प्रकरणामुळे पोलिसांवर मोठी नामुष्की ओढवली होती आणि अर्थात त्याला कारणे तसंच होतं कारण की या प्रकरणात पोलीस ठाण्यातच असलेल्या लॉकरमधून कोट्यवधीचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते कदाचित ही देशातली पहिलीच घटना असावी बेबी म्हणजे शशिकला पाटणकर अंमली पदार्थांच्या व्यवसायात कशा आल्या ह्याचं उत्तर जर का शोधायला गेलं तर एक गोष्ट समोर येते ते म्हणजे शशिकला यांचं बालपण शशिकला यांचं बालपण मुंबईतल्या वरळी आणि कोळीवाड्यात गेलं या भागात मारिया नावाचा एक गुंड राहत होता बेबी पाटणकर यांना चार भाऊ होते या भावांचं या ना मारिया नावाच्या गुंडासोबत वैमनस्य होतं त्यांचं भांडण झालं आणि या भांडणात बेबी पाटणकर यांच्या भावाने मारियाची हत्या केली या हत्याप्रकरणात चौघही भाऊ तुरुंगात गेले चारही मुलं तुरुंगात गेल्यानंतर बेबीची आई केशरवाई आणि त्यांचे वडील पांडुरंग माजगावकर यांचा दोन महिन्यातच दुःखाने मृत्यू झाला यावेळेला बेबी पाटणकर या फक्त सहा वर्षांच्या होत्या आईवडिलांचं छत्र हरपल्यामुळे बेबी पाटणकर या वरळी भागात घरकाम करू लागल्या बेबी पाटणकर जेव्हा पंधरा वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांचं लग्न कोळीवाड्यातल्याच रमेश पाटणकर यांच्याशी करण्यात आलं बेबीचा नवरा हा दारुडा होता लग्नानंतर तो काहीच करायचा नाही लग्नानंतरच काही वर्षात एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये रमेश पाटणकर यांचा मृत्यू झाला आणि त्यांचं निधन झालं त्यानंतर बेबीने मुंबईतल्या साधना मिलमध्ये पाच वर्ष काम केलं पण नंतर साधना मिलही बंद पडली पुन्हा पोट्या पाण्याचा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला तेव्हा बेबी पुन्हा घरकाम करू लागली दरम्यान मारियाच्या खून खटल्यातनं तुरुंगात गेलेले बेबीचे भाऊ हे शिक्षा पूर्ण करून ते परत आले होते बेबीच्या चार भावांपैकी एक भाऊ म्हणजे भरत हा भारती नावाच्या मुलीशी त्यांनी लग्न केलं आणि तो वरळीच्या सिद्धार्थनगर भागात राहू लागला त्यानंतर बेबी पाटणकर पण त्याच्या शेजारच्या घरात राहायला गेल्या भावाच्या आधाराने त्या जगायला लागल्या बेबीच्या वहिनीचा म्हणजे भारतीचा भाऊ बल्लू हा देखील तेव्हा भारत आणि भारतीच्या घरात राहत होता आणि तो ड्रग्ज घ्यायचा एके दिवशी बेबी तिच्या भावाच्या घरी गेली तेव्हा बेबीच्याच घरी घरफुढे झाली त्यावेळेला वरळी पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आली आणि त्यावेळेला त्या पोलीस ठाण्याचे तपास पथक त्यांच्या घरी पोचले त्यात एक व्यक्ती होती धर्मा काळोखे धर्मा काळोखे हा पोलीस कॉन्स्टेबल होता चोरीच्या बहाण्याने बेबीच्या घरी झालेल्या बैठकीत धर्मा काळोखेची बेबी पाडणकरची ओळख झाली ही ओळख मर्यादेपेक्षा अधिक वाढली आणि बल्लू त्याच्या शेजारी राहणाऱ्या आयुबकडनं तेव्हा ड्रग्ज घ्यायचा आयुबला जेव्हा जेव्हा मुंबईबाहेर जावं लागायचं तेव्हा तेव्हा आयुब बेबीच्या घरी ड्रग्ज ठेवायचा सुरुवातीला ड्रग्जच्या विक्रीचं काम बेबी करायची एकोणीस सत्त्याण्णवमध्ये जेव्हा आयुबचं पण निधन झालं तेव्हा बेबीने आयुबचा सगळा जो व्यवसाय होता ड्रग्ज विकायचा त्याचा ताबा घेतला आयुबकडे असलेला उरलेला माल बेबीने विकला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बेबी पाटणकरी ड्रग्जच्या धंद्यात उतरली आता आयुबनंतर ड्रग्ज आणण्यासाठी तिने आयुबच्या आईकडे माहिती घेतली कुठून ड्रग्ज आणतो किंवा या संदर्भातली त्यानंतर बेबीने तिची वहिनी भारती आणि तिचा भाऊ बल्लू ह्यांच्यासह वरळीतच ड्रग्ज विकायला सुरुवात केली रस्त्याने जा के जाताना येताना ज्यांना ड्रग्ज पाहिजे असेल त्यांच्याबरोबर हातात ड्रग्जची पुडी देणं यात तिचा एक वर्चस्मा मानला जायचा जा वरळी पोलीस ठाण्याजवळ तेव्हा अंमली पदार्थ विरोधी सेलचे एक नूटही होते तिथल्या काही शिपायांना जेव्हा बेबीच्या या धंद्याबद्दल कळलं तेव्हा त्यांनी बेबी, ते ते बेबी पाटणकरला दमडाटी केली तेव्हा बेबीने देखील त्यांना घोळात घेतलं आणि त्यांना ड्रग हफ्ता बांधून दिला आणि त्यांना पैसे द्यायला लागल्यानंतर तिचा ड्रगचा जो धंदा आहे तो नीट सुरू झाला सुरुवातीला बेबी पाटणकर गांजे आणि चरस विकायची नंतर पोलिसांच्या मदतीने बेबीचं जाळं वाढत गेलं आणि नंतर अख्ख्या मुंबईवर बेबीचं राज्य प्रस्थापित झालं पोलीस आणि बेबी पाटणकरचं साटल लोट हे अनेक वर्ष लपून राहिलं होतं नऊ मार्च दोन हजार पंधराला सातारा पोलिसांनी खंडाळा येथील मरीन लाईन्सचे पोलीस कर्मचारी धर्मा काळोखे यांच्या आड्डर जेव्हा छापेमारी केली तेव्हा तिथून एकशे दहा किलो ड्रग जप्त करण्यात आलं दुसऱ्या दिवशी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात त्यांच्याच काळोखेंच्याच लॉकरमधनं बारा किलो बाकीचं ड्रग जप्त करण्यात आलं तेव्हा सगळीकडे खूप खळबळू आली चर्चा झाली आणि पोलीस डिपार्टमेंटलाही गोष्ट डाग लावणारी होती धर्मा धर्माकाळोख्याला अटक करण्यात आली पण पोलीस ठाण्यातील अंमली पदार्थांच्या शोधामुळे देशभर खळबळ उडाली धर्मा काळोख्याने अटक झाल्यानंतर बेबी पाटणकरचं नाव घेतलं पण बरेच दिवस बेबी पाटणकर कोणाला सापडलीच नाही ती गायब झाली होती जेव्हा बेबी पाटणकरचे फोटो हे समाज माध्यमांवरनं सगळीकडे प्रसारित झाले तेव्हा जण तिला ओळखू लागले आणि दोन हजार पंधरामध्ये म्हणजे पाच वर्षापूर्वी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बेबी जेव्हा कराडवरनं मुंबईला येत होती तेव्हा तिला तिची टीप कोणीतरी पोलिसांना दिली आणि क्राईम ब्रँचने तिला अटक केली बेबीकडे जर चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की तिनेच काळोकेचं नाव हे पोलिसांना दिलं होतं पण यात फक्त काळोकेचं नाव नव्हतं तर पोलिस खात्यातील इतर अनेक लोकांची असलेल्या संबंधांची माहिती बेबीने पोलिसांना दिली खंडाळ्यातील धर्माकाळोखे याच्या घरावर तो छापा पडला होता त्याची टिप पण आपणच पोलिसांना दिल्याचा दावा बेबीने केला पण बेबी पाटणकरने काळोखेची टिप का दिली तर बेबी यांनी सांगितलं की खंडाळ्यामध्ये जे ड्रग जप्त करण्यात आले होते ते काही महिन्यांपूर्वी मुंबईत आणण्यात आले होते आणि काही दिवस बेबीने ते वरळीतील तिच्या घरात ठेवले काळोखेने हे ड्रग्ज तिला लपून ठेवण्यास सांगितले होते आणि त्या बदल्यात बेबी तिला पंचवीस लाख रुपये देणार होती पण काळोखे यांनी ड्रग्ज लपून ठेवले पण बेबी यांनी तिला पैसेच दिले नाही त्यामुळे त्यांच्यातला जो व्यवहार होता तो फिसकटला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची माहिती दिली होती की काळोखे ह्याला हे पंचवीस लाख रुपये जे होते ते पुण्यातल्या एका मालमत्तेत गुंतवायचे होते त्याचा व्यवहार तसा झाला होता पण बेबीने वेळेला पलटी मारल्यामुळे हे पैसे काही त्याला मिळाले नाही आणि त्यांचा व्यवहार इथंसुद्धा फिसकटला बेबीने यशवे पोलिसांना सांगितलं की तिचा मुलगा जो आहे गिरीश यांनी बेबीला ड्रग्जचा व्यवसाय सुरू ठेवल्यास आत्महत्या करेल अशी धमकी दिली होती मात्र धर्मा काळोखे तिच्यावर ड्रग्ज लॅकेटमध्ये राहण्यासाठी दबाव आणत होता बेबी विरुद्ध दोन हजार एकमध्ये एक एफ आर दाखल करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार चौदामध्ये वरळी आणि वसई इथं दोन ठिकाणी एफ आय आर दाखल करण्यात आली दोन एफ आय आर दाखल झाल्यामुळे बेबीचा धर्माकाळोखीवरचा संशय वाढला आणि याशिवाय आत्तापर्यंत मुंबईत बेबीचा इम्पोर्टेड ड्रग्जचा सर्वाधिक पुरवठा होत होता मात्र खंडाळ्यातनं एकशे दहा किलो जे जव, जेव्हा ड्रग्ज लपून ठेवण्यात आले तेव्हा देखील मुंबईचा ड्रग्जचा पुरवठा वाढत होता तेव्हा बेबीला असं वाटलं की धर्माकाळुखीने दुसरा कुठला तरी ड्रग पेडलर ड्रग ट्रस्कर हा मुंबईत आणला आणि त्याच्या सहाय्याने तो ड्रग्जचा पुरवठा करतोय आता या पोलीस मित्रांच्या मदतीने बेबीने काय केलं होतं तर बेबीने मुंबई पुणे लोणावळा कोकण इथं अनेक बंगले बांधले होते त्याच्याकडे बावीस बँक अकाउंट होते कोट्यावधीच तिची प्रॉपर्टी होती एफ डी होत्या हे सगळ्या अधिकृतपणे उघड झालेलं आहे ऑफरेकॉर्ड माहिती मिळेल ती अजून वेगळी आहे पण त्याशिवाय त्याची दारूची दुकानंही होती का आलिशान दुका कार्स तिच्याकडे होत्या आणि विशेष म्हणजे या बेबी पाटणकरला भाड्याची अनेक सरकारी वाहनं जी होती ती सरकारी खात्यात आयकर विभागात चालत असत तर ही होती मुंबईच्या माफिया कमी म्हणजे बेबी पाटणकरची गोष्ट तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला मला आवर्जून कळवा आणि तुमच्याकडे या संदर्भातली काय माहिती असेल का नवीन कुठला विषय असेल तोही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवा धन्यवाद